नमस्कार मित्रांनो, मी आहे केतन खोरे पाटील। मी आणि माझे मित्र अभिषेक चापानेरकर या दोघांनी मिळून लिहिलेल्या निवडणूक माझ्या हातात या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रासह देशातील विविध निवडणुका कशा पद्धतीने हाताळायच्या, तसेच निवडणुकीचे जे कायदे कानून आहे याची माहिती पुस्तक रूपाने यापूर्वीच दिलेली आहे। परंतु आता आम्ही निवडणूक आयोगाची जी काय संपूर्ण माहिती आहे, त्याचे कायदे कानून आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तरी आपण माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब करून घ्यावे व बेल आयकॉन समोरील घंटीवरील बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करावे, एवढी आपल्याला विनंती। आज आपण राज्य निवडणूक आयोग जो आहे महाराष्ट्राचा, त्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत। अनेक लोकांना राज्य निवडणूक आयोग राज्याची स्थापना कधी झाली, राज्य निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा काय, राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख कोण आणि राज्य निवडणूक आयोगाचा व भारतीय निवडणूक आयोगाचा काही संबंध आहे का याबद्दल माहिती नसती। अनेक लोक निवडणूक लढतात त्यांना देखील याबद्दल माहिती नसती, तर ती माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झालेली आहे। राज्य निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा अनुच्छेद 243K व 243ZA आहे। अधिसूचना जी आहे राज्य निवडणूक आयोगाची, ती राज्यपालांद्वारे करण्यात आलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते त्याचे प्रमुख असतात। भारतीय निवडणूक आयोगाशी राज्य निवडणूक आयोगाचा जो आहे तो एकमेकांच्या ते नियंत्रणाखाली नसतात। मुख्य निवडणूक अधिकारी हे भारतीय निवडणूक आयोगाचे राज्यस्तरीय अधिकारी असतात। राज्य निवडणूक आयोगाचे कार्य काय असतात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी लागणाऱ्या मतदार याद्यांचे अधीक्षण, संचलन आणि नियंत्रण हे राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली असते। तसेच राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी काय असती ही फार महत्वाची गोष्ट आहे। जिल्हा परिषद निवडणूक, महानगरपालिका निवडणूक, नगरपालिका निवडणूक, नगर परिषद निवडणूक, पंचायत समित्यांच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाकडे असते। मात्र लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद या निवडणुकांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची नसती, तर ती जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची असते। आता आपण राज्य निवडणूक आयोगाचे जे कायदे कानून आहे त्याच्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत। मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अशी विविध प्रकारच्या अधिनियमांचे पुस्तक जे आहे ते बाजारात उपलब्ध आहेत। आपण त्यातूनही आपल्याला आवश्यक ती माहिती मिळवू शकतो। राज्य निवडणूक आयोगाची रचना कशी असती हे आता आपण समजून घेऊयात। मुख्य निवडणूक आयुक्त हे याचे प्रमुख असतात। त्या खालोखाल अतिरिक्त आयुक्त व त्यांच्या खालोखाल सहाय्यक आयुक्त हे या विभागाचे काम बघतात। त्यांच्या खालोखाल 3 वेगवेगळे उपायुक्त असतात। उदाहरणार्थ सुसूत्रता व आर्थिक नियोजन विभागाचेही उपायुक्त असतात। त्यांच्या खालोखाल प्रत्येक विभागाचे कक्षाधिकारी असतात। ही झाली राज्य निवडणूक आयोगाची राज्य स्तरावरील जी रचना आहे ती। त्या खालोखाल जिल्हा स्तरावर राज्य निवडणूक आयोगाची जी रचना असते त्याच्यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी, त्यांच्या खालोखाल उपविभागीय अधिकारी व त्यांच्या खालोखाल निवडणूक विभाग नायब तहसीलदार आणि त्यांच्या खालोखाल अव्वल कारकून अशी राज्य निवडणूक आयोगाची रचना जी आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला निवडणूक माझ्या हातात हे पुस्तक पाहिजे असल्यास खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, मला आपण संपर्क करू शकता। तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करावा ही विनंती।